पुणे महानगरपालिकेतील बहुउद्देशीय पथकातील माजी सैनिकांना वर्षानुवर्षे मासिक वेतन न देता वारंवार बदल्या करून अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधात माजी सैनिक विकास परिषदेकडून महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आलंय. गेल्या 9 महिन्यापासून मासिक वेतन न दिल्याने तसेच वारंवार बदल्या आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधात माजी सैनिकांनी आज सहकुटुंब महापालिकेसमोर आंदोलन केलंय. या सर्व बाबीसाठी महापालिका प्रशासन जबाबदार असून 9 महिन्याचे मासिक वेतन व्याजसहित देण्यात यावे, शासनाच्या आदेशानुसार माजी सैनिक कर्मचाऱ्यांना सन्मान वागणूक देण्यात यावी, तसेच वारंवार कामाचे स्वरूप बदलून कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या बदल्या थांबविण्यात याव्यात, तसेच कामाचे स्वरूप कायमचे ठरवावे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बहुउद्देशीय पथकातील कर्मचाऱ्यांना समान वेतन देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिकांकडून यावेळी करण्यात आली आहे. भारतीय सेनेमध्ये आपल्या देशाचे संरक्षण करून आपल्या देशवासियांचे संरक्षण केलेला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला माजी सैनिक कर्मचारी यांना पुणे नगरपालिका प्रशासनाकडून होणारा मानसिक व शारीरिक छळाबाबत आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करता आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षानुवर्ष प्रत्येक वेळी वर्षानुवर्ष पगार मिळत नाही, मासिक वेतन त्यांना कधी वेळेवर दिला नाही. आत्ता 9 महिन्याचा मासिक वेतन थकीत आहे. या थकीत वेतन आम्हाला तातडीने व्याज संघटनेत मिळावा, उच्च न्यायालयाचे आदेश आहे. भरती प्रक्रियेमध्ये चालू करून या कर्मचाऱ्यांना वयाच्या अटी शिथिल करून त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्याचा आदेश आहे. माननीय पंतप्रधानचे आदेश आहे. माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाल काढण्याचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा आदेश आहे. माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नचा निकाल तातडीने काढण्याचा राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकरचे आदेश आहे. या माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाचा तातडीने निकाल काढण्याचा महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेश आहे. सदर कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांच्या वेतन मासिक वेतन देऊन त्यांच्या जो प्रलंबित प्रश्न असेल ते तातडीने निकाल काढण्याचा माननीय पुण्याच्या पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांच्या सूचना आहे. या माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न तातडीने निकाल काढण्याचा हे सगळं असताना पुणे नगरपालिकेच्या प्रशासनने आमच्या कर्मचाऱ्याला गेल्या 9 महिन्यापासून पगार दिलेला मासिक वेतन दिलेला नाही, पगार दिलेला नाही. हे कर्मचारी जगायचं कसा? 9 महिन्यापासून यांच्या घरदार चालवायचं कसा? यांच्या मुलांच्या शिक्षण कसं व्हायचं आहे? अशा प्रकारचा अन्याय या पुणे नगरपालिका प्रशासनाकडून होत आहे.